नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सौ शलाका मुकरंद काळकर स्वामी विवेकानंद एज्युकेशन सेंटर दहिसर पूर्व या शाळेतील शिक्षिका आपणास इयत्ता सातवीच्या बालभारती पाठ्यपुस्तकातील पाठ अठरावा बदनी कवळं घेता या पाठाबद्दल आज मी आपणास मार्गदर्शन करणार आहे या पाठामध्ये सुरुवात झाली आहे ती एका श्लोकाने मुखी घास घेता करावा विचार कशासाठी हे अन्न मी सेविणार खरोखरच अतिशय उपयुक्त असा हा श्लोक आपल्याला इथं दिलेला आहे आपल्याकडे आपण केळीच्या पानावरती सण समारंभ असल्यानंतर अगदी सुग्रास भोजन घेत असतो हे भोजन घेत असताना पारंपरिक पद्धतीने आपण श्लोक म्हणतो वदनिकवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे सहज हवन होते नाम घेता फुकाचे जीवनगरी जीवितवा अन्न हे पूर्ण ब्रह्म उदरणभरण नो हे यज्ञ कर्म आपलं हे उदर हे पोट या पोटामध्ये आपण ह्या अन्नपदार्थांच्या वेगवेगळ्या आहुती देतो आणि हे यज्ञकर्म आपण पूर्ण करीत असतो पण हे पदार्थ जे वेगवेगळ्या रीतीने ह्या केळीच्या पानावर मांडलेले असतात यामध्ये हे गरम गरम पदार्थ आणि केळीच्या पानामध्ये असलेले जे घटक पदार्थ आहेत यांच्या संयुक्ताने आपल्याला हे, हे भोजन अधिकधिक रुचकर लागत असते आपल्या वेगवेगळ्या संस्कृतीमध्ये सामाजिक कौटुंबिक समारंभात आपण ह्या जेवणाला खूप महत्त्व दिलेलं आहे मिष्टानम इतरे जना हा हे मनुष्य स्वभावाला धरूनच आहे म्हणूनच अशा समारंभांमध्ये पदार्थांची विविधता हो रेलचेल ही आढळत असते आपल्याला यजमान ज्यांनी आपल्याला आमंत्रित केलेलं आहे असे यजमान आपल्याला कर करून वाढत असतात आणि आपलाही नाईलाज होतो आपण आणि आपल्या ताटामध्ये अन्न शिल्लक राहतं कारण आपण आपल्या पोटाच्या वरती तर काही खाऊ शकत नाही त्यामुळं आग्रह कर करून वाढलेलं अन्न हे ताटामध्ये असं शिल्लक राहतं आणि शेवटी ते अन्न वाया जातं तर त्याबरोबर नुसतं अन्नच वाया जात नाही आहे तर अन्नाबरोबर अनेक इतर घटकांचाही अपव्यय होत असतो हेच आज आपण या पाठाच्या आधारे समजून घेणार आहोत मग हा या पाठाला सुरुवात करताना आपलं एका लो गोष्टीकडे मी लक्ष वेधते आज एकतीस डिसेंबर श्रुती जरा नाराजीनंच घरी आली होती त्याचं कारणही तसंच होतं वर्गात तिच्या मॅडमनी तिला नववर्षाचा संकल्प विचारला इतरांपेक्षा वेगळा संकल्प सांगता न आल्यामुळे ती नाराज झाली तशीच ती घरी आली आणि ताबडतोब आईबरोबर मावशीकडे गेली मावशीकडे तिच्या मावस बहिणीचा वाढदिवस होता अगदी झकास बेक केला होता मावशीनं गुलाबजाम केक कचोरी आणि पुलाव सगळं श्रुतीच्या आवडीचं पण तिने एक गुलाबजाम खाल्ला आणि डिश बेसिनमध्येच ठेवून दिली मावशीने ते बघितलं श्रुती उपाशी राहील म्हणून तिच्या आईच्या कानावर घातलं घरी आल्यावर आई श्रुतीला खूप रागवली खायचंच नव्हतं तर डिश मला का आणून दिली नाहीस वगैरे वगैरे भरपूर ऐकाय तिला बोलली मला नाही त्यातलं काही आवडलं श्रुती जरा रागातच म्हणाली एव्हाना बाबाही आले तेही श्रुतीला रागवले आणि त्याने तिला समजावलं सुद्धा खट्टू मनान म्हणजे नाराज मनान श्रुती खुर्चीतच मान खाली घालून बसली म्हणजे रागावली मान खाली घालून बसली म्हणजे काय ती रागावली आहे दूरदर्शनवर बातम्या सुरू होत्या श्रुतीचे बाबा बातम्या ऐकत होते श्रुतीनं सहज वर बघितलं दूरदर्शनवर दाखवलेली मेळघाटामधील कुपोषित बालकं तिने बघितली आणि लगेच विचारलं बाबा ही बालकं अशी वाळलेली का आहेत बेटा त्यांना पुरेसं जेवण मिळत नाही त्यामुळं प्रोटीन्स विटामिन्स मिनरल्स त्यांना काही मिळत नाहीत म्हणून ती अशी वाळलेली आहेत बाबांनी सांगितलं एवढ्या आई ये बाहेर येत म्हणाली आणि ज्यांना जेवायला मिळतं ना ते असं टाकून देतात श्रुती अगं असं जेवण टाकून देऊ नये माझ्या ऑफिसमध्ये सुद्धा आज किती अन्न पाण्यात टाकलं आणि त्यात किती लोकं जेवू शकतात याचा केटरिंगवाला रोज बोर्ड लावतो म्हणजे ऑफिसमधल्या लोकांचं त्यामुळे प्रबोधन होतं आणि अन्न वाया घालवण्याचं प्रमाण आमच्या ऑफिसमध्ये दिवसेंदिवस कमी झालेलं आहे श्रुती उत्साहानं उडी मारून आईला म्हणाली आई अगं नववर्षाचा संकल्प सुचला मी यापुढे कधीही पानात अन्न टाकणार नाही ही आपण श्रुतीची गोष्ट ऐकली पण या गोष्टीमध्ये आपल्याला कुपोषण हा शब्द आलेला आहे कुपोषित बालकं मेळघटामध्ये ही कुपोषित बालकं आपल्याला आढळतात आता मग कुपोषण म्हणजे काय बरं तर पुरेसा व योग्य आहार न घेतल्यामुळे जी अशक्तपणाची आजारपणाची परिस्थिती निर्माण होते तिला आपण कुपोषण म्हणतो आणि त्या व्यक्तीला कुपोषित म्हणता येईल कुपोषण म्हणजे आजार नव्हे बरं का परंतु अयोग्य आहार उपासमार व जीवनसत्वांचा अभाव यांचा परिणाम मुलांच्या शरीरावर होतो असे मूल लहानशा आजाराने सुद्धा अगदी अशक्त दिसू लागते आणि ते मग ही कुपोषणग्रस्त बालकं ओळखायची कशी तर त्यांच्या अंगावर कुठे सूज आलेली असती अशी मुलं सारखी रडकी होतात अशा बालकांना आपण कुपोषण असे म्हणत असतो मग ते कुपोषणाची संकल्पना समजल्यानंतर आपल्याला आपण जे काही अन्न शिजवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती पाहतो की चुलीवरचं अन्न शिजवलं जातं बायोगॅसच्या पद्धतीने कुकरमध्ये म्हणजे गॅसवर अन्न शिजवलं जातं कुकरच्या सहाय्याने अन्न शिजवलं जातं मग या सगळ्यासाठी काय इंधन लागतं इंधन गॅस या सगळ्याचं काय होतं अपव्यय होतो खर्च होतो आहे विनाकारण जर अन्न आपण वाया घालवलं तर नुसतंच अन्नपदार्थ वाया जात नाही तर त्याबरोबर त्या तयार करणाऱ्याचे कष्ट आणि त्याला वापरण्यात आलेलं इंधन हे सगळं त्याचा अपव्यय होतो विनाकारण ते खर्च होतं मग खनिज तेल लाकूड ही इंधनं आज दुर्मिळ होत चाललेली आहेत आणि ती वाया घालवणं योग्य नाही म्हणजे या सगळ्या अनेक गोष्टींवरून आपल्याला विचार करायचा आहे की आपण अन्न वाया घालवताना कितीतरी गोष्टी आपण वाया घालवत असतो तसेच अन्नपदार्थ आपण तयार करतो मग हे अन्नपदार्थ तयार करताना मसाले तेल तूप आपण त्याच्यामध्ये वापरत असतो मग हे सुद्धा सगळे मसाले तेल तूप आपण अन्न वाया घालवल्यानंतर वाया जातात पालेभाज्या फळभाज्या हे सगळं वापरून दररोज आपली आई आपल्यासाठी स्वयंपाक जेवण करत असते आणि हे पदार्थसुद्धा तिथे वाया जातात मग याही घटकांचा अपव्यय आपल्या अन्न वाया घालवण्याच्या गोष्टीतून होत असतो आपण पानामध्ये आपण जेवतो त्या ताटामध्ये आपण काय करतो चपात पोळी भाजी भाकरी भात असे कितीतरी अन्नपदार्थ टाकून देतो आपल्याला नको असेल तर मग अशा वेळेला हे अन्नपदार्थांमध्ये जे धान्य असतं गहू ज्वारी बाजरी तांदूळ हे सगळं काही वाया जात असतं याची किती मोठी नासाडी होत असते बरं तसंच अन्न शिजवणाऱ्या व ते शिजवण्यासाठी पूर्वतयारी करणाऱ्या जसे पुऱ्या पोळी भाजी पो पोळ्या पुऱ्या करणारे पोळ्या करणारे भाजी चिरणारे अन्न भाडणारे भांडी घासणारे व ती भांडी धुणारे असे अनेक घटक ते अन्नपदार्थ आपल्या ताटापर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करणारे असतात मग या अनेक व्यक्तींनी आपल्यासाठी कष्ट केलेले असतात हे सुद्धा इथं वाया जात आहेत परत हे अन्नपदार्थ आपण कचराकुंडीत फेकून देतो आपण घरामध्ये प्लॅस्टिकच्या पिशवीत घालून डस्टबिनमध्ये आपण ते टाकतो आणि मग हे डस दस, आपलं डस्टबिनसुद्धा एका मोठ्या कचऱ्या कुंडीमध्ये रिकामं होत असतं मग हे कचऱ्या कुंडीमध्ये हे सगळं फेकून दिलेलं अन्न तिथे खराब होतं वाया जातं आणि त्या परिसरामध्ये दुर्गंधी पसरते अन्न कचरा ही एक आज समस्या झालेली आहे आणि ही समस्या उग्ररूप धारण करत आहे तेव्हा आपण अन्न वाचवणं खूप मोठं काम आपण आपल्या ताटातलं जरी अन्न वाचवलं तरी आपण खूप मोठं काम समाजासाठी देशासाठी करत आहोत खरं तर जरा आपण याच्यावर जर विचार करणं गरजेचं आहे आपण आता काय विचार करायचा आहे बदनी कवळ घेता नाम घ्या मातृभूचे सहजस्मरण होते आपल्या बांधवांचे कृषी वल कृषी कर्मी राबती दिनरात श्रमिक श्रम श्रमकरुनी वस्तुत्या निर्मितात स्मरण करुनी तयांचे से अन्न सेवा खुशाल उदर भरणं व्हावे चित्त होण्या विशाल असा हा श्लोक निश्चितच आपण अगदी समजून म्हणूया आणि आपलं उदर भरणं आपलं पोट भरण्यासाठी आपल्याला आनंद देण्यासाठी आपण अन्नाचं स्मरण करून आपण खाल्लं पाहिजे हे लक्षात घ्या आपण मग हे अन्न पदार्थ वाचवण्यासाठी हे अप अन्नाचा अपव्यय वाचवण्यासाठी आपण निश्चितच काही गोष्टी करू शकतो की जेव्हा पंगत बसते तेव्हा त्या पंगतीमध्ये जेवणाऱ्या लोकांना खूप आग्रह करायचा नाही जेवताना लोकं जेवढं मागतात तेवढेच पदार्थ त्यांना मिळत आहेत का हे बघणं त्या आमंत्रित केलेल्या यजमानांनी पाहणं गरजेचं आहे लोकं पोटभर आहेत की नाही हवं ते मागून आहेत की नाही हे बघणं अत्यंत आवश्यक आहे त्यांना जास्तीचं वाढू नका उगच आग्रह कर करून वाढायची काही त्या पंक्तीमध्ये गरज नाही नंतर आपण जे समारंभ आयोजित करतो त्या समारंभांचं स्वरूप आपण जर मर्यादित ठेवलं आपण अगदी मर्यादितच लोक बोलवले आणि अन्नपदार्थसुद्धा आपण अगदी मर्यादितच ठेवले तर निश्चितच सगळ्यांना त्याचा नीट आस्वाद घेता येतो आणि मर्यादित माणसं आणि मर्यादित अन्नपदार्थ असलं की सगळ्यांनाच त्याचा आनंद घेऊन पोटभर जेवताही येतं आणि आपल्याला सगळ्यांकडे लक्षही देता येतं म्हणजे जे या समारंभासाठी तयार केलेले अन्न पदार्थ असतात ते सगळेजणं अगदी मनसोक्त किंवा आनंदाने खात असतात आणि ते पदार्थ संपतातही म्हणजे वाया जात नाही तसंच स्वेच्छा भोजन आपण पाहतो अनेक लग्न समारंभ अनेक कार्यक्रमांमध्ये हे स्वेच्छा भोजनाची सोय आहे मग या भोजनामध्ये जे जेवणारी लोकं आहेत त्यांना हवं तेवढंच त्या ते ताटामध्ये वाढून घेतात त्यामुळे पानांमध्ये अन्नपदार्थांची खूप रेलचेल होत नाही म्हणजे भरपूर दिसतात खूप पदार्थ मग आपल्याला सगळ्याचीच चव घेऊन पाहिजे आहे म्हणून आपले सगळे पदार्थ थोडे थोडे जरी घेतले तरी ते ताट भरून जातं आणि आपण काही एवढे पदार्थ खात नाही आपलं एकदा पोट भरलं नाही जात असं वाटलं की आपल्याला ते अन्नपदार्थ टाकून द्यावे लागतात आणि मग अन्न काय होतं की वाया जात कधी कधी खूप पदार्थ असले की अन्न वाया जातं पण अगदी आपण मोजकेच पदार्थ ठेवले आणि स्वेच्छा भोजनाचा आनंद घ्यायला सांगितल्यानंतर तिथे लोक हवं तेवढंच फक्त अन्नपदार्थ आपल्या ताटात वाढून घेतील आणि अन्न वाया जाणार नाही तसंच अगदी चुकून जर अन्न वाया गेलंच तर ते अन्न फेकून देण्यापेक्षा आपण गरजू आणि भुकेलेल्या व्यक्तींना ते द्यावं म्हणजे त्या व्यक्तीचं उदरणभरण भरणं नो हे जा आणि जे यज्ञकर्म हा श्लोक खरा इथे सार्थक होणार आहे आणि त्याचे आशीर्वाद आपल्याला मिळणार आहे अन्नावर अवाजवी खर्च करून अन्न वाया घालवण्यापेक्षा म्हणजे आपण आपल्या समारंभांमध्ये विनाकारण भरपूर माणसं बोलवतो भरपूर अन्नपदार्थ करतो आणि मग या अन्नपदार्थांवर नको तेवढा खर्च होत असतो असं अन्न वाया जातं आपलं मग ते अन्न असं वाया घालवण्यापेक्षा आपण त्या पैशातून गरजू गरीब होतगुरू विद्यार्थ्यांना आणि व्यक्तींना मदत करावी आपला समारंभ घरगुती व मोजक्या व्यक्तींच्या उपस्थितीत पार पाडून आपण जेवणावळींना फाटा द्यावा आपण जेवणावळी ठेवूच नाहीत अगदी थोडक्या लोकांमध्ये समारंभ पार पडावेत आपल्याला या करोनाच्या काळामध्ये या करोनाने हे शिकवलं आहे की लग्न समारंभांना सुरुवातीला परवानगीच नव्हती नंतर मिळाली ती फक्त पन्नास आता शंभर दोनशे लोकांना मिळते म्हणजे अगदी मर्यादित संख्या ठेवली की सगळ्यांना ते पटायलाही लागलं की आपण अगदी कमी लोकसंख्या सुद्धा आपण समारंभसुद्धा चांगल्या रीतीने साजरे करू शकतो आणि मोजक्या लोकांच्या याच्यातसुद्धा आनंद घेऊ शकतो मग अशा वेळेला हा अनावश्यक जो खर्च होतो जेवणावळीचा किंवा इतर पदार्थांचा त्या पैशातून आपण गरजू व्यक्तींना विद्यार्थ्यांना निश्चितच मदत करू शकतो आणि यातून वाचणारी ही जी रक्कम आहे ही आपण अनाथाश्रम अशा अनाथाश्रमांना किंवा बालवस्तीगृह आहे अशा ठिकाणी आपण देणगी दिली तर समाजातील दुःखी आणि गरजू व्यक्तींना निश्चितच दिलासा मिळणार आहे त्यांना आधार मिळणार आहे तेव्हा अन्न वाया घालवू नये या घटकातून आपण अनेक गोष्टी शिकू शकतो आणि या शिकणं अत्यंत गरजेचं आहे आणि अन्न आपण पाहिलं की ह्या जेवणावळीमध्ये जेव्हा स्वेच्छा भोजन असतं तेव्हा अनेक लोक तिथं जेवत असतात पण लोक जेव्हा आपली डिश ठेवायला किंवा डिश घ्यायला येतात ताट घेण्यासाठी किंवा ताट ठेवण्यासाठी येतात तेव्हा आपण काही लोकांनी हातात जर त्यावेळेला बोर्ड घेतले आणि अन्न वाया घालवणं किती घातक आहे त्याचे कसे दुष्परिणाम होतात हे न बोलतासुद्धा आपण जर बोर्ड तिथं धरून उभे राहिलो तर नक्कीच ते ताट ठेवताना आणि घेताना लोक काळजीपूर्वक पदार्थ घेतील व ताट स्वच्छ करूनच तिथे टाकतील अन्न वाया जाणार नाही आणि आपण जेव्हा जेवतो तेव्हा आपल्याला हे जेवण पोचवणारा जो शेतकरी आहे तो आपल्याला या धान्याच्या माध्यमातून पोहोचत असतो आणि त्यामुळे आपण रोजचं पोट हे अगदी निर्विकारपणे भरत असतो मग आपण जेवण करताना ही प्रार्थना आपण नक्कीच केली पाहिजे की ज्यांच्या शेतातून माझं जेवण येतं त्यांची मुलं कधीही उपाशी झोपू नयेत ही कृतज्ञता या प्रार्थनेतून त्या शेतकऱ्यांपर्यंत निश्चितच पोचणार आहे आणि आपण हा असा लोक आज अन्न वाया घालवतात अन्न वाया घालवल्यानंतर आपण त्याचे दुष्परिणामही आपण पाहिलेले आहेत आणि एक जरी पदार्थ आपण ताटामध्ये वाया घालवला तर त्याच्या पाठीमागे कितीतरी गोष्टी या असतात मग जागतिक अन्न दिवसाचं हेच हेतू आहे की अन्नाचा एक एक कण कण आपण जपून ठेवूयात कारण आपल्या देशामध्ये हा खूप मोठा विरोधाभास आहे की जे खातायत जेवतायत पैसे हे खर्च करतायत त्यांना भरपूर खायला मिळतं पण जे गोर गरीब आहेत त्यांना एका वेळेचं अन्न मिळणंसुद्धा खूप कठीण आहे हे आपण पाहत आहोत असा हा जागतिक अन्न दिवस आपण साजरा करतोय तर संयुक्त राष्ट्रसंघाने एकोणीसशे पंचेचाळीस साली हा दिवस जागतिक अन्न दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली आणि दोन हजार तीसपर्यंत जगात कोणीही भुकेले राहणार नाही यासाठी यू एन एकडून झिरो हंगर ही मोहीम राबवण्यात आलेली आहे आणि सध्या जगभर सहा कोटी लोक आज उपासमारीचे शिकार आहेत भारतात दरवर्षी पुरेसं अन्न न मिळाल्याने मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या पंचवीस लाख आहे तेव्हा हा जागतिक अन्न दिन आपण पाळायचा आहे पण तो एका दिवसासाठी नाही तर आपण दररोज हे हा जागतिक अन्न दिन पाळूयात आणि प्रत्येकाला पोटभर अन्न देऊयात आपण विवाह समारंभाच्या वेळी पाहतो की ज्या अक्षता वधूवरांच्या डोक्यावर वाहिल्या जातात त्यानंतर वे आपण जे सगळे नातेवाईक वगैरे बोलवतो या सगळ्या आमंत्रितांना आपण काय करतो अक्षता देत असतो अशा वेळेला कितीतरी अक्षता वाया जातात तांदूळ वाया जातो त्या अक्षदांच्या पोटी पाच किलो अंदाजे एका लग्नामध्ये हा तांदूळ वाया जातो आणि ही पाच किलोची भर टाकून दहा किलो जर तांदूळ आपण गरज असलेल्या संस्थांना दिला तर किती मोठं त्यांना जेवण मिळणार आहे म्हणजे आपण ह्या अक्षदा आज आपण जरी वाहत असलो तरी अगदी वधूवरांच्या डोक्यावर पडतील इतक्या नाम मात्र अगदी जवळच्या लोकांना दिल्या तरी ते होणार आहे म्हणजे हा पाच किलो तांदूळसुद्धा आपण निश्चित वाचवू शकतो त्या विद्यार्थी मित्रांनो हे अन्नदानाचं पुण्यकर्म आपल्याला करायचं आहे आणि या अन्नाचा अपव्यय आपण टाळायचा आहे तर निश्चितच या पाठातून आपल्याला हा संदेश पोचला असेल अशी मी आशा व्यक्त करते आणि यापुढे आपण जेवताना किंवा अन्न टाकताना निश्चितच विचार करूया धन्यवाद